hello students welcome to english lecture today we will discuss how to use articles in english language or in a sentence there are three articles in english language they are a an and d they are classified or they are divided into two groups indefinite articles and definite article. Indefinite articles are a and an. And definite article is the. So how to use def indefinite article a. That we will discuss. So this article a. It is used before a singular common noun. Beginning with a consonant sound. Consonant sound means. क ख ग घ हे जे आपण मराठीतले साऊंड्स म्हणतो तसे इंग्लिशमध्ये पण आहेत सो दे आर कॉन्झोनंट साऊंड्स व्यंजन ज्याला म्हणतो अँड द नाऊन शुड बी कॉमन नाऊन अँड इट शुड बी सिंग्युलर एक वचने असलं पाहिजे म्हणजे एक वचनी सामान्य नाम जे असतं त्याच्या त्याचं जर उच्चार उच्चार प्रनन्सिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट हियर त्याचं उच्चारण महत्त्वाचं आहे जर कॉन्झोनंट साऊंडने होत असेल तर त्याला आपण ए आर्टिकल वापरू शकतो फॉर एक्झाम्पल अ मॅन अ बुक अ पेन अ डबल ॲम्प्युटी सी हिअर अ डबल ॲम्प्युटीच्यामध्ये ॲम्प्युटी हा जरी शब्द नाऊन असला तरी डबल हे त्याचं ॲड्झेक्टिव्ह आहे आणि ते कॉन्झोनंट साऊंडने झालेलं आहे मग अशा वेळेला ॲडजेक्टिव्ह जर काउन्झोन्ट साऊंड रि होत असेल तर त्यावेळेला ए वापरायचं आहे अ युजफुल थिंग इथं यू स्पेलिंग यू एस ई यू एफ यू एल आहे पण उच्चार मात्र य होतो आहे त्यामुळे यूजफुल थिंग अ युनियन द सेम रूल हियर अ युनिव्हर्सिटी बघा याचं स्पेलिंग यूनी जरी सुरुवात झालेली असली तरी उच्चार मात्र त्याचा य होतो आहे आणि म्हणून आपल्याला अ युनिवन अ युनिव्हर्सिटी असं म्हणावं लागेल अ युरोपियन अ डझन थ्री टाईम्स अ डे सो इन दिस वे दॅट इज द यूज ऑफ इनडेफिनिट आर्टिकल ए अनदर इनडेफिनिट आर्टिकल इज ॲन AN is used before a singular common noun beginning with a vowel sound. So, the pronunciation of that word should begin with vowel sound. त्या शब्दाचं उच्चारण हे स्वरांनी सुरुवात झाली पाहिजे आणि ते सिंग्युलर असलं पाहिजे आणि ते कॉमन नाऊन असलं पाहिजे तर आपण ॲन वापरू शकतो फॉर एक्झाम्पल ॲन अवर an egg, an apple. ॲन ऑनरेबल मॅन इथं स्पेलिंग एचने सुरू झालं पण त्याचा उच्चार अ होतोय ऑ ऑनरेबल होतोय आणि म्हणून ते वॉवेल साऊंड आहे म्हणून ॲन आलं ॲन एम पी इथे एम पी हे दोन्ही शब्द कॉन्झोनंट जरी असले तरी त्याचं उच्चारण मात्र एम पी म्हणजे ए आणि होतोय म्हणून ॲन आलं तसंच ॲन एम एन एच पी पेन्सिल तर या पद्धतीने आपल्याला ॲन या आर्टिकलचा उपयोग करायचा आहे द यूज ऑफ डेफिनेट आर्टिकल चा The use of द आता हे द आर्टिकल कुठे कुठे वापरायचं फॉर रेफरिंग सम पर्टिक्युलर पर्सन ऑर थिंग जर आपण एखाद्या विशिष्ट वस्तूची किंवा व्यक्तीचा जर संदर्भ देत असू तर आपण द वापरणार आहोत बिफोर सिंग्युलर काउंटेबल नाउन्स प्लरल काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन्स जर एकवचनी काउंटेबल म्हणजे ज्याचा आपण मोजमाप करू शकतो त्याच्या पाठीमागे लावू शकतो आणि प्लुरल काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन्ससाठी सुद्धा वापरू शकतो फॉर ऑलरेडी रेफर्ड पर्सन ऑर थिंग आधीच ज्याचा उल्लेख झाला आहे किंवा आपण विशिष्ट गोष्टींचा रेफरन्स देतो आहे संदर्भ देत आहोत तर अशा वेळेला द या आर्टिकलचा वापर केला जातो बिफोर नेम्स ऑफ वन अँड ओनली किंवा युनिक थिंग्स ज्याला आपण म्हणू की जे एकमेव आहे अशांसाठी बिफोर द नेम ऑफ रिव्हर्स माउंटन्स आयलँड्स ओशन्स बिफोर अ नाउन रिप्रेझेंटिंग द क्लास बघा हे जे ज्योग्राफिकल नेम्स आहेत रिव्हर्स असतील माउंटन्स असतील आयलँड म्हणजे बेट असेल ओशियन्स म्हणजे समुद्र असतील त्यांच्या पाठीमागे सुद्धा द वापरायचं आहे बिफोर अ नाउन रिप्रेझेंटिंग द, 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 द पूर, पूर क्लास एखादं नाऊन म्हणजे एखादं नाम हे एखाद्या पूर्ण समूहाचं जर प्रेझेंटेशन करत असेल जसं की द पुअर पुअर हे हा जो क्लास आहे तो शब्द त्या सर्व पुअरचं रिप्रेझेंटेशन करतो आणि म्हणून द पुअर येईल इन सुपरलेटिव्ह डिग्रीज

मग अनेक द बायबल असे अनेक ग्रंथ असतील द नेम्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे वाद्य ज्याला म्हणतो आपण द पियानो द हार्मोनियम द फ्ल्यूट अशा प्रकारे द वापरायचं आहे सो एक्झाम्पल्स आर गिव्हन हिअर फॉर एक्झाम्पल ही सॉ द टीचर आता इथं द टीचर का तर स्पेसिफिक टीचरचा उल्लेख आहे पर्टिक्युलर टीचरचा उल्लेख आहे म्हणून ही सॉ द टीचर द सन द मून कारण ते एकमेव आहेत द अर्थ द पॅसिफिक ओशन पॅसिफिक महासागर आहे म्हणून त्याच्या पाठीमागे द पॅसिफिक ओशन आलं द गंगा द यमुना देन द हिमालयाज द फर्स्ट द सेकंड द मोस्ट द ग्रेटेस्ट इथे सुपर लेटिव्ह आले द हिंदूज द पुअर द नीडी द पियानो द फ्ल्यूट द प्राईज एक्सेट्रा सो इन दिस वे द आर्टिकली इज यूज टू से पर्टिक्युलर थिंग एक विशिष्ट त्याचा आपल्याला उल्लेख करायचा आहे आणि म्हणून आपण द च आर्टिकलचा वापर करतो डेफिनेटली करतो म्हणून डेफिनेट आर्टिकल द आहे नाव वी हॅव टू रिमेंबर सम कंडिशन्स सम सिच्युएशन्स व्हर आर्टिकल इज नॉट यूज्ड कोणतंही आर्टिकल काही स्थितीमध्ये वापरलं जाणार नाही अशा कंडिशन्स कोणत्या आहेत नॉट बिफोर लिक्विड जो द्रवपदार्थ आहे जसं की मिल्क आहे शुगर आ, शुगर आहे वॉटर आहे अशांच्या पाठीमागे वापरता येणार नाही नॉट बिफोर अब्स्ट्रॅक्ट नाउन ब्युटी फिअर होप पीस हे ॲबस्ट्रॅक्ट आहेत अमूर्त कल्पना आहेत आणि म्हणून यांच्या पाठीमागे द किंवा ए एन वापरणार नाही नॉट बिफोर डिसीज न्यूमोनिया फीवर याच्या पाठीमागे आर्टिकल येणार नाही नेम्स ऑफ सीझन्स विंटर समर याच्या ये पाठीमागे येणार नाही लँग्वेजेस संस्कृत हिंदी मराठी यांच्या पाठीमागे द किंवा इतर आर्टिकल येणार नाही डेज मंडे संडे याच्या पाठीमागे आर्टिकल येणार नाही मेटल्स धातू ज्याला आपण म्हणतो ब्रान्झ आहे ब्रास आहे किंवा सिल्वर आहे गोल्ड आहे याच्या पाठीमागे येणार नाही पोझिशन ऑर स्टेटस किंग वगैरे याच्या पाठीमागे येणार नाही सो विंटर मंडे एक्झाम्पल्स आर गिवन फीवर हिंदी किंग शिबी याच्या पाठीमागे कुठलंही आर्टिकल वापरलं जाणार नाही So, there are two types of activities in our question paper based on articles. Article वर आपल्याला दोन प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो पहिला आहे फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल आर्टिकल्स एन ऑर दी सो यू हॅव टू फिल अप द ब्लँक्स तुम्हाला मोकळी जागा भरायची आहे एन किंवा द वापरून सो so, लेटस us सी सम सेंटेन्सेस Dash Krishna is dash tributary of Dash Godavari. So here Krishna and Godavari they are names of rivers. So the Krishna is a tributary because there are so many tributaries and she is one of them. So a tributary of the Godavari. He saw a star because there are so many stars shooting down towards the earth because the earth is only the rich rich represents all the rich people so the rich must always must always help the poor being a good teacher because there are so many good teachers he teaches in the best way because it is superlative degree it was an excellent lunch because excellent that is adjective of lunch and it is pronounced with vowel sound that is excellent so it was an excellent lunch the meal cost him a hundred and fifty rupees i want an noc for an old plot of land i want to buy see here noc though all the spellings are means it starts with consonant but the pronunciation is very important here. That's a and mahatva chahi lakshatra So I want an NOC for an old plot of land I want to buy. You have a unique gift for acting. Why don't you join a drama company? So in this way, you can fill up the blanks with A, N and D, wherever it is appropriate. नाव इन अवर क्वेश्चन पेपर धिस ॲक्टिव्हिटी कॅन बी लाईक दिस इन्सर्ट आर्टिकल्स व्हेर एवर नेसेसरी इन द फॉलोईंग सेंटेन्सेस अँड री राईट दॅम इथे ब्लँक दिलेले नाहीत सो यू हॅव टू चूज द पोझिशन ऑफ द आर्टिकल तुम्हाला इथे आर्टिकल कोणत्या शब्दाच्या पाठीमागे घालायचे हे फाइंड आउट करावं लागेल आणि अर्थात आर्टिकल हे नेहमी नाऊनच्या पाठीमागे असतं आणि नाऊनच्या बरोबर जर ॲडजेक्टिव्ह असेल तर त्या ॲडजेक्टिव्हच्या पाठीमागे असतं जसं की एक्सलंट लंचमध्ये आपण एक्सलंटच्या आधीकली आधी ॲन हे आर्टिकल पाहिलं सो हियर सम एक्झाम्पल्स आर गिवन डॅश सॉरी महाभारता इज इंडियन एपिक सो हियर the mahabharata because it is religious book the mahabharata is an indian epic telephone is most useful invention see here in indian epic we will not use any article before the name of the country that is india but when it becomes indian adjective then we use an indian epic Telephone is most useful invention. So here a telephone, a telephone is the most because it is superlative, useful invention. He met with accident. Accident it now. So an accident. And had to be taken to the hospital. Because particular hospital. My father went to the school. To meet the principal. Because some specific school and some specific person. There is an extension lecture in a university today. So in this way we use articles. We insert articles. आपल्याला इथं आर्टिकल्स इन्सर्ट करायचे आहेत घालायचे आहेत आणि ते घालण्यासाठी आपल्याला जागा नीट व्यवस्थित बघितली पाहिजे की सेंटेन्समध्ये Articles. I mean, noun. Chapterima ghesta. Then, neat noun articles. Ghatli So, this kind of activity can be also there in your question paper. So, students, we have discussed how to use indefinite article a and an, and definite article the, and where to, where not to use any article in any. In, in that particular situation that that also we have discussed so far i hope you will remember all these things and you can use articles appropriately thank you thank you very much